श्रिया डोळ्यांचा दवाखाना अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पाच हजार रुपयांपासून सुरू पत्ता शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर एस बस स्टँडच्या बाजूला संगमनेर खिलारी हॉस्पिटल आणि आय केअर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तेहतीस अडोतीस अठ्ठ्याऐंशी कोल्हारकडून नगरकडे टेम्पोमध्ये बारा जनावर कत्तलखान्यामध्ये कापण्यासाठी घेऊन जात असलेल्या नगरच्या दोघांना राहुरी पोलिसांनी गजाड केला असून या दोघांवर प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आलाय लोणीच्या बाजारामधून टेम्पोमध्ये नगरकडे कत्तलखान्यामध्ये कापण्यासाठी टेम्पो क्रमांक एम एच सोळा ए वाय सहासष्ट शून्य सात यामध्ये निर्दयीपणे नऊ गाया आणि तीन बैल वाहनामध्ये कोंबून घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना समजली तर पोलीस निरीक्षक शिळीमकर यांनी तात्काळ शहरामधील नगर मनमाड रोड राहुरी बसस्थानकासमोर नाकाबंदी करत सापळा लावला आणि पथक तयार केलं यामध्ये पी एस आय लक्ष्मण भोसले अय्यब शेख पोलीस कॉन्स्टेबल वाघ पोलीस कॉन्स्टेबल मेटकर पोलीस नाईक संजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजने यांनी भाग घेतला कोल्हारच्या दिशेकडून रस्त्यानं टेम्पो येताच पोलिसांनी चालकाला थांबवलं तर टेम्पोमध्ये बारा जणांवर दिसून आली पोलिसांनी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये हा टेम्पो आणत नवनाथ श्रावण वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल केलाय तर या प्रकरणी आरोपी मोसिन मुस्ताक कुरेशी वैचाळीस आणि दानिश उर्फ सोनू रियाज कुरेशी वय तेवीस हे दोघेही राहणार झेंडीगेट अहमदनगर यांना गजाड केलंय पोलिसांनी यामध्ये सहा लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये एक टाटा कंपनीचा सातशे नऊ मॉडेलचा टेम्पो एम ए सोळा ए वाय सहासष्ट शून्य सात आणि तीन बैल तसेच नऊ गाय असा मुद्देमाल जप्त केलाय तर पकडलेल्या जनावरांना गोशाळेमध्ये रवाना करण्यात आले अशी माहिती तपासी अधिकारी लक्ष्मण भोसले यांनी दिली आहे तर पोलिसांनी जनावरे पकडल्याचं समजताच राहुरी येथील आरोपींच्या समर्थनार्थ काही लोकांनी या ठिकाणी गर्दी केली तर या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शेळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी